जे एकनाथ भाऊ म्हणत होते की अरे या लोकांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, ते एकनाथ भाऊ गप्प बसले. ह्या सगळ्या लोकांवरचं लक्ष हटवण्यासाठी भाजपने एक मोठा बनाव केला आणि वारकऱ्यांच्या आडून धारकऱ्यांचं एक हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो हल्ला कसा परतवायचा शिवसेनेला फार चांगलं कळतं. दादा हो, ज्या एकनाथ शिंदेंनी हे सगळं बंड केलं ते एकनाथ शिंदे 2.5 वर्ष सत्ता भोगतात, नंतर सांगतात की हिंदुत्व वगैरे. अरे जर तुम्हाला इतकं वाटत होतं की तुम्ही हिंदुत्व धोक्यात आलंय, तर मुळात 2.5 वर्षाची सत्ता तरी का भोगली? का एकनाथ शिंदेनी 2.5 वर्षाची सत्ता भोगली? 2.5 वर्षात पण घ्यायचं नव्हतं पद, घ्यायचंच नाही मंत्रीपद, म्हणायचं दुसऱ्या कुणाला तरी द्या, मला नको. पण नगररचना मंत्रीपद घेतलं तुम्ही. काय म्हणाले होते ते आधी जेव्हा भाजपच्या सोबत होते मागच्या वेळेला आणि राजीनामा दिला होता? लाव ना दादा हिडू दर, लोकांना विसरली असती, लोकांना कळू देत. काय म्हणले होते? असे अत्याचार जर कार्यकर्त्यांना होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही, मी त्या कॅबिनेटमध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत. त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे, त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहित आहे. आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रीपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्रीपदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा. बघितलंय, हे भाजप आमच्यावर अपमान करत आहे आणि हा अपमान आम्ही सहन करू शकत नाही असं म्हणत आमच्या एकनाथ भाऊंना राजीनामा दिला.